विक्रमाबाद व गोजेगाव SBI बँक शाखा कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार. गोजेगाव बँकेसमोर आजपासून उपोषण. अंबुलगा बुद्रुक तालुका मुखेड येथील रहिवासी चंद्रकांत काळबा कांबळे यांचा मुलगा इंजिनिअरिंग साठी प्रवेशित असून त्यांच्या मुलाला शिक्षणासाठी SBI गोजेगाव बँक जाणीवपूर्वक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे. अंबुलगा बुद्रुक हे गाव गोजेगाव राष्ट्रीयकृत बँके अंतर्गत दत्तक गाव असून संबंधित उपोषण करता बँकेचा खातेधारक आहे. आज शासन मागासवर्गीय समाजासाठी विविध शैक्षणिक योजना राबवित असताना सुद्धा गोजेगाव येथील बँक जाणीवपूर्वक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मंजूर करण्यास टाळाटाळ करीत आहे. तसेच मुक्रमाबाद येथील SBI बँकेचे व्यवस्थापक नियमित गैरहजर राहतात. सामान्य नागरिकांना विचारले असता त्यांना बँकेत येऊन मोठ्या आवाजात बोलायचे नाही, अन्यथा पोलीस कारवाई करण्याची धमकी देतात. कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मुक्रमाबाद व गोजेगाव येथील नागरिक एका प्रकारे SBI बँकेच्या व्यवस्थापकाला वैतागले आहेत. निवेदनामध्ये चंद्रकांत कांबळे यांनी नमूद केले की मी यापूर्वी गोजेगाव SBI बँकेच्या समोर एक शैक्षणिक कर्जासंदर्भात उपोषण केले आहे, तरी केवळ आश्वासनाशिवाय मला काही मिळालेले नाही. तरी संबंधित बँक व्यवस्थापक जोपर्यंत माझ्या मुलाचे कर्ज मंजूर करणार नाही तोपर्यंत मी माझे आमरण उपोषण आज दिनांक 27 पासून चालू ठेवीन, असे निवेदन चंद्रकांत काळबा कांबळे यांनी निवेदनाद्वारे दिले आहे. यादव गायकवाड, मुखेड प्रतिनिधी.